आता जे नऊ राष्ट्रवादी जे अध्यक्ष म्हणून जे म्हणून घेतात स्वतःला, ते त्यावेळी शिवसेनेमध्ये गेले होते, त्यांची नाराजी झाली, ते शिवसेनेमध्ये गेले होते. नुसतं तोंडी आश्वासनाने त्यांना आमच्या पक्षामध्ये घेतलं गेलं आणि ते आज स्वतःला मी शहर अध्यक्ष आहे असं म्हणून येत आहे. तर ह्यापुढे कुठल्याही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकरताही सर्व माझ्या पाठीशी आहेत आणि मी आज शहर अध्यक्ष म्हणून रत्नागिरी नगरपालिकेने येणारी निवडणूक मी ह्यापुढे हे होणारे कार्य आजही करत आलो आहे आणि आत्ताही ह्याच्यापुढे करत राहणार आहे. रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे श्री अभिजित उर्फ मनू शेटगुरव यांनी मीच अधिकृत शहर अध्यक्ष असल्याचा खुलासा करून लवकरच सर्व वार्डचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक करणार आयोजित. रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष श्री अभिजित उर्फ मनू शेटगुरव यांनी रत्नागिरीचा शहर अध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागली असून रत्नागिरी शहरामध्ये कार्यकर्त्यांबरोबर बैठका घ्यायला सुरुवात केली असल्याचे सांगितले. शहर अध्यक्ष पदाबाबत विचारले असता शहर अध्यक्ष म्हणून मी राजीनामा दिलेला नाही आणि पक्षाच्या घटनेनुसार तशी प्रक्रियासुद्धा झालेली नसल्याचे शहर अध्यक्ष श्री अभिजित उर्फ मनू शेटगुरव यांनी सांगितले. शहर अध्यक्ष पदाचा मी राजीनामा दिला असता तर तो पक्ष प्रमुखांकडून मंजूर करून घ्यावा लागतो. त्यानंतर रीतसर प्रदेश कार्यालयाकडून सदर शहर अध्यक्ष निवड प्रक्रियेसाठी नेमलेले निरीक्षक येऊन तशी बैठक लावून कार्यकर्त्यांचे मत घेऊन तसा निर्णय दिला जातो. रत्नागिरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर अध्यक्ष श्री अभिजित उर्फ मनू शेटगुरव यांनी सांगितले की घटनेनुसार काही येथे झालेले नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते असून इकडून तिकडे फिरणाऱ्यांपैकी नाही आणि म्हणूनच मलाही खात्री आहे की तशीच जर वेळ आली तर शहरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि तसेच पक्षश्रेष्ठीसुद्धा माझ्या बाजूने निर्णय घेतील असे शहर अध्यक्ष श्री अभिजित उर्फ मनू शेटगुरव यांनी सांगितले. रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीच्या तयारीबाबत विचारले असता तयारी सुरू झाली आहे, तसेच सर्व वार्डमधील कार्यकर्ते पदाधिकारी यांच्याबरोबर बैठका सुरू झाल्या असून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगण्यात आले आहे. लवकरच ज्येष्ठ नेते माननीय श्री राजाभाऊ लिमये, माजी उपनगराध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य माननीय श्री बशीरभाई मुर्तुजा आणि पक्षप्रतोद नगरसेवक आणि 2019 विधानसभा उमेदवार माननीय श्री सुदेशजी मयेकर आदी नेते यांच्या नेतृत्वाखाली शहरातील वार्डाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे शहर अध्यक्ष श्री अभिजित उर्फ मनू शेटगुरव यांनी सांगितले. सध्या रत्नागिरी शहरामध्ये एक चर्चा आहे की तुम्ही राष्ट्रवादी शहर अध्यक्ष पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि नवीनच कार्यकारिणीमध्ये नवीन शहर अध्यक्ष झाले आहेत, अशी खरी एक गोष्ट आहे का? तसं काही कोणी अफवाला बळी पडू नये. ज्या पक्षाच्या घटनेप्रमाणे आज शहर अध्यक्ष म्हणून मीच आहे. माझी निवड ही पक्षाच्या आज येणारे पक्ष जे काही निरीक्षक आहेत त्या निरीक्षकांकडनंच माझी निवड झाली होती आणि राष्ट्रवादीचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते हे सगळे माझ्या पाठीशी उभे राहून मी शहर अध्यक्ष त्यावेळी माझं पद डिक्लेअर झालेलं होतं. 2016 इलेक्शनला नगरपालिकेच्या इलेक्शनला आत्ता जे नऊ राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून जे म्हणून घेतात स्वतःला, ते त्यावेळी शिवसेनेमध्ये गेले होते, त्यांची नाराजी झाली, ते शिवसेनेमध्ये गेले होते. शिवसेने गेल्यानंतर त्यांना पुन्हारूपी शिवसेनेमध्ये त्यांचा भ्रमनिरास झाल्यानंतर पुन्हारूपी त्यांना राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी त्यांनी इच्छा व्यक्त केली आमच्याकडे. त्यावेळी आमच्या 2019 विधानसभा निवडणुकीचे उमेदवार सुदेश मयेकर आणि प्रांतिक सदस्य आमचे बशीरभाई मुर्तुजा यांच्याशी चर्चा करून मग ह्यांनी सांगितलं की कोणीकडून पक्षाला जेणेकरून कार्यकर्ता वाढेल, 2-4 मतांचा फायदा होईल, या उद्देशाने म्हटलं गेलं की ठीक आहे, कोणतीही प्रक्रिया न पक्षाची प्रक्रिया न करता नुसतं तोंडी आश्वासनाने त्यांना आमच्या पक्षामध्ये घेतलं गेलं आणि ते आज स्वतःला मी शहर अध्यक्ष आहे असं म्हणून घेत आहेत. तर ह्यापुढे कुठल्याही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकरतांनी सर्व माझ्या पाठीशी आहेत आणि मी आज शहर अध्यक्ष म्हणून रत्नागिरी नगरपालिकेची येणारी निवडणूक आणि ह्यापुढे हे होणारं कार्य आजही करत आलो आहे आणि आत्ताही ह्याच्यापुढे करत राहणार आहे. म्हणजे अजूनपर्यंत तुम्ही राजीनामा दिलेला नाही वरिष्ठांकडे? वरिष्ठांकडे कोणतीही प्रक्रिया त्याला घेतल्यानंतर झालेली नाही. माझा राजीनामा आजही घेतलेला नाही आहे. आजही माझे पक्ष प्रतोद सुदेश मयेकर, माझी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आणि प्रांतिक सदस्य आमचे बशीरभाई, ज्येष्ठ नेते
आज राजाभाऊ लिमे, तालुका अध्यक्ष राजन सुर्वे, युवक तालुका अध्यक्ष सिद्धेश शिवलकर आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे आजही माझ्या पाठीशी ठाम आहेत आणि ह्यांच्या नेतृत्वाखाली मी आज सर्वांना घेऊन रत्नागिरी शहराचा जे काम करत आलो शहराध्यक्ष म्हणून ते काम कंटिन्यू चालू ठेवणार आहे.